लहुजी सेनेच्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. श्रामपूर शहरातील काही भागात झालेल्या निकृष्ट रस्त्यांच्या कामाच्या चौकशीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने दिनांक 27 डिसेंबर पासून नगर परिषदेच्या समोर उपोषण सुरू केले असून आज गुरुवारी उपोषणाचा 3रा दिवस असून देखील प्रशासनाने अद्यापही कारवाई केली नाही. उपोषणकर्ते हनीफभाई पठाण यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना श्रामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. संबंधित ठेकेदार व पालिका यांच्याशी लागेबांधे असल्यानेच कारवाई करण्यात चुकूचराई होत असल्याचा आरोप उपोषणकर्ते भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण यांनी केला आहे. श्रीरामपूर शहरामधील जे आतापर्यंत रस्त्याचे काम चालू झाले रस्ते ते निष्कुतरी झाले, त्याच्यावर न व्यवस्थित डांबर आहे, न व्यवस्थित चांगली खडी आहे, ते मुरूप टाकलेलं नाही, ते दाबून घेतलेलं नाही, सर्व काही निष्कुतरीचे कामं झाली आणि हे कामं झाले. अशा पद्धतीनं या श्रीरामपूर शहरामधील रस्त्याचे कामं चालू आहेत, त्या कामाच्या संदर्भात आम्ही इथं नगरपालिका निवेदन दिलेले आहेत की आमचं म्हणणं आहे की जे कामं चालू आहे तात्काळ बंद करण्यात यावं, त्यांना कुठल्या प्रकारचे त्यांचे बिले काढू नये व या ठेकेदाराला ब्लॅक शीट टाकावा आणि या ठेकेदारांचे केलेलं काम आहे यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात द्यावा, ही आमची प्रमुख मागणी आहेत. आणि जर असं झालं नाही तर आम्हाला पुढचं पाऊल पंग आम्हाला पुढचं दुसरं उपोषण आमचं कलेक्टर ऑफिसला असेल, कारण का जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर आमचं आम्ही थांबणार नाही. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण आम्ही चालू ठेवणार आहे. तेव्हा आमची दखल घेऊन या शासनाने या ठेकेदारांना कारवाई करण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे. बागुल म्हणाले की पंजाबी कॉलनी, सिंधी कॉलनी या भागातील झालेले रस्ते तसेच न्यायालय शेजारील तसेच रासकर नगर कचेरीच्या पाठीमागे अचानक नगरकडे जाणारा झालेला रस्ता, नगर परिषद शेजारील सिमेंटच्या रस्त्याची झालेली देखभाल दुरुस्त ही निकृष्ट व थातुरमातुर असून नियमबाह्य असल्याने या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता नियंत्रणामार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदार व पाठीशी घालणारा अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात यावी.